कला माणसाला जगायला शिकवते, दुःख विसरून उभं राहायला शिकवते, याचीच प्रचिती दत्तात्रय लांडे यांच्याकडे पाहिल्यानंतर येते. घरी 18 विश्व दारिद्र्य, आईने लोकांची धुणभांडी करून वाढवलं, घराच्या जबाबदाऱ्या, त्यात आर्थिक परिस्थिती बेताची. शिक्षण अर्धावर सोडून दत्तात्रय कोवळ्या वयातच कमवते झाले. पडेल ते काम केलं तरच रात्री घरची चूल पेटणार हे माहीत असल्यानं कुठलीही तक्रार न करता ते काबाड कष्ट करत राहिले. अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या दत्तात्रय यांना या परिस्थितीतही त्यांच्या अंगी असलेली कला दुःख विसरून पुन्हा एकदा उभं राहण्याची ताकद देत राहिली. मी लहानपणापासून जे काय करत आलोय, परिस्थितीमुळे मला काहीच करता येत नव्हतं. या पेंटिंग पासून मला करिअर करण्यासाठी कुणीच प्रोत्साहन दिलं नाही. तर आजपर्यंत आता मी 14 वर्षाचं असल्यापासून हे करतोय, तर आज 49 व्हायचं आहे. तर आजपर्यंत मला कुणी या बाबतीत विचारलेलं नाही. आज ह्या दाव्या स्कूलचे पारेश्वर चित्रकलेचे आज यांनी माझ्यासाठी चित्रकला प्रदर्शन भरवलं शाळेमध्ये. मोठ्या साहेबांच्या हातनं उद्घाटन बी सुद्धा केले. तर मला या सरांनी उचलून धरल्यामुळे मला मनाला खूप आनंद आहे, खूप आनंद वाटतो. इतका आनंद वाटतो की आज माझी फॅमिली सुद्धा बघायला आली होती. दत्तात्रय हे वॉचमॅनची नोकरी करतात. उतरत्या वयात ड्युटी करणाऱ्या दत्तात्रय यांना चित्रकलेची आवड. वेळ मिळाला की कागदावर चित्र रेखाटायला त्यांना आवडतं. मनामध्ये चाललेली विचारांची घालमेल, चिंता असं सर्व काही चित्र रेखाटताना विसरून जातो असं दत्तात्रय सांगतात. कारण मी लहानपणापासून बघतो चित्रकार असे रस्त्याला बसून जुन्या वाड्यांचे, जुने मंदिर, जुनी घरं पेंटिंग करत शनिवार पेठेमध्ये यायची, शनिवार पेठेत. तर मी आवड म्हणून मी ते बघत बसायचो लहान होतो तेव्हा. कसं करतात, काय करतात, कसं नाही, तिथं बघायचो, इथं बघायचो, तिथं बघायचं, त्यांचं ड्रॉईंग बघायचो. तर मी त्यांना विचारायचो, सर तुम्हाला एक कसं जमतो, त्यांना आवड आहे. मग तो शब्द माझ्या मलाच बसतो, आवड पाहिजे. तर त्यांचं पूर्ण पेंटिंग हो सर मी तिथं थांबून राहायचो. ते बरोबर ते कसं आहे, असंच काढले का, पेंट कसा दिला, सावली कुठं, ऊन कुठं, काय कुठं, हे मी रात्री झोपेत अभ्यास करायचो. आपल्याला जमल काय, जमल का, जिद्द ठेवतो, जमल आपल्याला. ते करत 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 आज मी पर्यंत आलेलो. दत्तात्रय ज्या शाळेमध्ये वॉचमॅनची नोकरी करतायत त्या शाळेमधील शिक्षकही त्यांची चित्रकला पाहून अचाट झाले होते. त्यांनी या कलाकाराच्या चित्रांचं प्रदर्शन देखील भरवलं होतं. आपल्या परिस्थितीमुळे आपल्याला शिकता आलं नाही, पण आपल्या मुलीने चांगलं शिक्षण घेऊन मोठी अधिकारी बनावं असं स्वप्न असल्याचं दत्तात्रय लांडे सांगतात. आज मी शाळेत काम करतो, तर मला या चित्रकलेचे पारे सर यांनी प्रस्ताव देऊन आणि रोज मला एक पेंटिंग करायला लागतो. तर काम करता करता मला जे काही वेळ मिळेल त्यातनं मी माझी छंद जोपासतो, हे ड्रॉइंग पेंटिंग करत असतो. मला या कलेची आवड लहानपणापासून आहे. तर मला असं वाटतं की ना, मी जसं करतो असं मला, मी असं प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगत असतो, असं काहीतरी करा, तुम्ही मैदानात बी खेळा, पण हा बी छंद जोपासा. मोबाईलमध्ये आणि टी व्हीमध्ये गुंतू नका. माझ्या परिस्थितीमुळे मला शिक्षण घेता आलं नाही, पण मला एक मुलगी, मला तिला घडवायची, चांगली नोकरी मिळावी, चांगली सर्व्हिस करावी, मग पोलीस भरती. मी जसं करतो असं विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे, माझ्या मुलींनी करायला पाहिजे. पण तिला त्यात आवड नाही आहे, तिला ते कॅम्प्युटरची आवड आहे, म्हणून तिच्यासाठी कॅम्प्युटर घेतला. थोडा पोटाला चिमटा घ्यायचा, मुलीला कमी करून द्यायचं नाही. या पुढेही कुटुंबासाठी नोकरी चालूच ठेवणार असून मोकळ्या वेळेत चित्रकलेची आवड जोपासणार असल्याचं दत्तात्रय यांनी सांगितलं. परिस्थितीमुळे मला शाळा सोडावी लागली. मी शाळा सोडल्याच्या नंतर मी दुकानात काम केले, वर्कशॉपमध्ये काम केले, वेल्डिंगच्या कारखान्यात काम केले. नंतर मी 97 रिक्षा चालवायला लागलो. ती गाडी मला पैसे जास्त भरायला लावले, त्यामुळं गाडी मी बाहेरच्या बाहेर विकून सेटलमेंट करून पैसे भरून टाकले. आता माझी रिप्लेस आहे, म्हणजे गाडीचं परमिट असतं ना ते. आता सेकंड हँड रिक्षा बघायची कुठेतरी, दिवसा हे काढायचं, रात्री रिक्षावर जायचं.
त्यातलं वेळ काढून पेंटिंग कर, काम धंदा करून पेंटिंग करण्यामध्ये असं मनाला असं कधी कधी असं वाटतं की एवढी कला असून आपला काय फायदाही नाही, तो आपलं काम करायचं, पैसे आणायचे, घरी द्यायचे, खायचं, बस हे फक्त पेंटिंगची आवड आहे म्हणून आपण करतो, ह्याच्यापासून उत्पन्नच काय नाही, ते मग आता करणार काय, पण आवड तर मला सोडता येत नाही, छंद सोडता येत नाही, आणि हे सोडलं तर कंटाळा येतो, दिवस जात नाही, असं होतं.